नमस्कार आज कोलाजच्या या कार्यक्रमामध्ये इन्सायडरवर आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर शेफाली त्रासी नेरुळकर डॉक्टर शेफाली या बेसिकली डर्माटॉलॉजिस्ट आणि ॲस्थेटिक फिजिशियन आहेत म्हणजे त्वचा रोगतज्ञ आणि सौंदर्यशास्त्रातल्या डॉक्टर तर त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत कारण त्वचा आणि सौंदर्य यांचे यांचा संबंध आहे पण त्वचेचा खूप वेगळ्या प्रकारे शरीराशी संबंध आणि आरोग्याशी संबंध आहे त्याच्यावर पण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा मोठा अवयव जो आहे तो त्वचा आहे पण त्याला आपण गृहित धरतो बऱ्याचदा आपल्याला तो अवयव आहे असं पण माहीत नसतं मला हे सांगा की किती महत्वाची आहे त्वचा आणि ती आपल्या शरीराचं निरोगीपण किंवा आजार किती इंडिकेट करते वेल well, आपण भारतात राहतो आणि लहानपणापासूनच आपल्यामध्ये एक शिक्ष एक शिकवणक असते की स्किन हे नॅचरली ब्युटिफुल असायला पाहिजे नॅचरली ब्युटिफुल असायला पाहिजे पण आधीपासूनच लोकांनी त्याची काळजी घेतलेली आहे म्हणजे आपल्या आजी आजोबांनी हळद बेसन ते सगळं लावून चांगलं ठेवलेलं ला आहे आणि आत्ता बरेच प्रोडक्ट्स आलेले आहेत केमिकल प्रोडक्ट्स आलेले आहेत ज्याच्याने आपण हे सगळे आपली स्किन चांगली ठेवू शकतो नाव कमिंग टू की काही आजार येस स्किन इज कॉल्ड ॲज द मिरर ऑफ आर बॉडी म्हणजे आत काही प्रॉब्लेम असेल तर पटकन शरीरावर स्किनवर ते दिसून येत आता सिंपल एक एक्झाम्पल म्हणजे तुम्ही आजारी आहात तुम्ही बाहेर जाता ऑफिसमध्ये जाता पटकन तुम्हाला कोणतरी विचारणार काय बरं नाही आहे का वाय बिकॉज ऑटोमॅटिकली युअर स्किन लुक्स डल इट लुक्स डिहायड्रेटेड सो स्किन इज द मिरर ऑफ युअर बॉडी आणि ॲज यू सेड इट इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अ बॉडी तर आपण काळजी घेतलीच पाहिजे येस नॅचरली ब्युटिफुल तर आपण सगळेच आहोत पण त्याला मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे पण म्हणजे डेली स्किन एक सर्वसाधारण माणसाने नीट ठेवायची म्हणून म्हणजे डोळ्याबद्दल आपण माहितीये आपल्याला आपल्याला आपल्या शरीरा गट्स बद्दल माहिती आहे शरीराबद्दल माहिती आहे पण बद्दल असं म्हणजे चेहरा धुणं आंघोळ करणं याच्या पलीकडे काय करता करता येईल ऍक्च्युली खूप काय करायची गरज नसते आपल्याला स्किनला बेसिक म्हणजे साबण लावणं म्हणजे क्लेन्झिंग आमच्या लँग्वेजमध्ये आम्ही बोलतो पण आपल्या प्रत्येक वेगळेवेगळे टाईपचे स्किन असतात ऑइली असतं नॉर्मल असतं नंतर एकदम ड्राय डिहायड्रेटेड स्किन असते तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत असायला पाहिजे आपली स्किन कुठल्या टाईपची आहे ज आणि त्याप्रमाणे आपण प्रॉडक्ट्स वापरायचे बेसिक म्हणजे तर क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग आणि लास्टली सनस्क्रीन त्यातलं टोनिंग एखाद्या वेळी मी स्किप करू शकते कारण का एकदम डिहायड्रेटेड स्किनला जर मी टोन करायला गेले तर आय माय डिहायड्रेटेड मोर सो क्लेन्झिंग मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन अप टू अ सर्टन एज आय मे से अप टू थर्टी थर्टीनंतर स्ट्रेस असतो काम असतं uh, आपले ओवरऑल लाईफस्टाईल आपली बदलते एक थर्टीनंतर सो आफ्टर दॅट एक नाईट क्रीम वापरलं दॅट इज मोर देन इनफ टू कीप यू सेल्फ ब्युटिफुल टू मेंटेन दुसरं एक महत्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल की स्किन दाखवते जरा कधी कधी चेहऱ्यावर पट्टे आले तर तुम्हाला शुगर आहे हे कळतं किंवा जॉन्डिस झाला असेल तर येलो व्हायला लागतं स्किन तर माणसं आणि दुसरं असं की आ, या पलीकडे अनेकदा स्किनचा एक सगळ्यात मोठं महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जे भासतात लोक त्यांना म्हणजे स्किन त्यांची कंप्लीट किती टक्के भाजलं ते स्किन वर्णन कळतं तर त्यांना स्किन मानवी स्किन लावता येते का म्हणजे प्रत्यारोपण oh. करणं जे आहे इतर अवयवांचं तसं करता येते का स्किन ग्राफट्स म्हणतो आम्ही त्याला आणि म्हणजे बर्न्सच्या ज्या पेशंटला स्किन ग्राफट्स लागतात त्यासाठी स्किन बँक्स आहेत आपल्या देशात आपल्या इन दिस वर्ल्ड पण कोणालाच माहित नाही त्या बाबतीत आपण ऑर्गन डोनेशन करतो सगळं आय डोनेशन करतो बट स्किन डोनेशन इज वन ऑफ द बिगेस्ट थिंग्स दॅट इज रिक्वायर्ड बट नो बडी नोज अबाउट इट कारण काय तेवढं एज्युकेशन आपलं नाही आहे पण म्हणजे स्किन डोनेशन म्हणजे काय आधी डिक्लेअर करून ठेवायचं की यस आणि मग ते किती तासात माणसाला आय थिंक इमिजिएटली म्हणजे एक ते दोन तासातच करावं लागतं ते जास्त आय एम नॉट व्हेरी शुअर एक्झॅक्टली अबाउट किती टाईम पाहिजे त्यासाठी बट uh, लवकरात लवकर कारण का इमिजिएटली स्किन खराब व्हायला लागते ना एस सुन एज आणि तसं करणारी लोक आहेत उपलब्ध हो ऑफकोर्स दर आर लॉट ऑफ पीपल हु डोंट माइंड डोनेटिंग दे स्किन स्किन बँक त्याचसाठी तर आहे ना ब्लड बँक आहे आय बँक आहे ऑर्गन बँक आहेत तसे स्किन बँक असतात स्किनला स्किन जुळावी लागते का जेव्हा त्यात भरपूर गोष्टी असतात इट इज नॉट ओनली द रक्त देताना त्यात भरपूर गोष्टी बघाव्या लागतात वन्स वी फुलफिल दोज म्हणजे क्रायटेरिया आपल्याला पाहिजे ग्राफ्टिंगसाठी ते एकदा ते ग्राफ्ट ते क्रायटेरिया इफ दे आर मेट मग आपण इमिजिएटली हे करू शकतो बट दर इज अ लाँग प्रोसेस इन दॅट इट्स फक्त आपण ब्लड टेस्ट केलं आणि केलं तसं नाही आहे इट इट्स अ लाँग प्रोसेस दॅट वन हॅज टू गो थ्रू पण दुसरा मुद्दा असा आहे की जसं की मी सुरुवातीला म्हणालात की काही लोकांची स्किन ड्राय असते काही लोकांची ऑइली असते काही लोकांची सम असते म्हणजे दोन्ही मिक्स असते आता हे तो माणूस ठरवू शकतो का का त्याला तज्ज्ञेकडे जाऊन चेक करायला लागतं जनरली आपणच स्वतःचं स्किन बघून सांगू शकतो की ऑइली आहे ड्राय आहे का नॉर्मल आहे आता सकाळी जेव्हा कोणी उठतो आणि असं खेचल्या खेचल्यासारखं खेचले वाटतं तर म्हणजे ड्राय आहे पण त्याच माणसाला सकाळी उठल्यावर किंवा दिवस सुरू झाल्यानंतर असं चिकट चिकट ऑइली ऑइली वाटायला लागलं तर ऑइली स्किन आहे आणि जर त्यातलं काहीच नाही आहे अँड द पर्सन इज कम्प्लिटली फाईन तर त्याला नॉर्मल स्किन म्हणतात सो एटी पर्सेंट ऑफ द टाइम्स मी तुम्हाला सांगेन की माणूस सा, म्हणजे तो स्वतः माणूस सांगू शकतो की माझी स्किन ड्राय ऑइली आहे अदर टाइम्स तुम्ही स्किनला फील करा ना जर तुम्ही स्किनला हात लावला आणि तुम्हाला असं खरखरीत वाटलं तर ते ड्राय वाटते जर तुम्ही स्किनला हात लावला आणि तो हात बघितला जर ऑइली असं वाटत असेल शायनी एकदम तर ते ऑइली स्किन आहे असं असतं का तारुण्यात ऑइली असते आणि म्हातारपणी ड्राय होत जाते स्किन म्हणजे खूप फेजेस वरून जाते आणि म्हणजे एखाद म्हणजे पेशंट आमच्याकडे येऊन हो म्हणतात की डॉक्टर मी हे प्रॉडक्ट वापरत होते आतापर्यंत मला चालत होतं आता का नाही चालत आहे स्किन हे प्रत्येक फेजला डिफरंट 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 प्रमाणे चेंज होते मग त्यांचं ते प्रकार चेंज होतात म्हणजे नॉर्मल स्किन मधलं ऑइली होऊ शकतं टीन मध्ये आणि थर्टीनंतर ड्राय होऊ शकतं किंवा एक आजारानंतर पण स्किनची कम्प्लीट क्वालिटीज बदलून जाते किंवा नंतर कुठल्याही तुम्ही औषधं घेता आता तुम्ही बघितलं असेल थोड्या बायकांना इकडे काळे काळे डाग येतात hmm. ते कशामुळे प्रेगनेन्सीच्या <laughs> <चे> हॉर्मोन्समुळे <laughs> थोड्या लोकांना असे डॉट 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 फ्रेकल्स सारखे लेंटेजन्स yeah. येतात ते कशामुळे एक्सेस सन एक्सपोजरमुळे सो स्किन हे वेगळ्या वेगळ्या म्हणजे इट रिअॅक्स टू एव्हरीथिंग दॅट यू अप्लाय ऑर यू एक्सपोज युअरसेल्फ टू सो लहानपणी इतकं एक्सपोजर नसतो आपण घरी असतो आपलं जेवण चांगलं असतं नंतर टीन एजमध्ये येतो तो आपला एक एक तो एक, तो एक ट्रेंड असतं वेर इन वी एक्सपोज आर सेल्फ टू जंक फूड बाहेर जातो फिरायला जातो आपले हॉर्मोन्स आर चेंजिंग ॲट दॅट टाईम तेव्हा ते चेंज होतं नंतर आफ्टर ट्वेंटी फाईव्ह थर्टी देर इज मोर स्टेबिलिटी देर इज वी हॅव मोर वर्क इंड्यूस स्ट्रेस किंवा एक म्हणजे एक फॅमिली लाईफमध्ये आपण जातो तेव्हा ते जरा चेंज होतं सो इट इज चेंजिंग कंटिन्युअसली इट इज चेंजिंग डिपेंडिंग अपॉन वॉट लाइफस्टाइल यू आर एक्सपोज टू व्हॉट काइंड ऑफ स्ट्रेस यू आर एक्सपोज टू व्हॉट फूड यु आर एक्सपोज टू सो स्किन हे कॉन्स्टंट चेंज आहे स्किनमध्ये कोणतं फूड स्किनला चांगला नाही तसं बघायला गेलं तर एक्सेस शुगर एक्सेस ऑइल आणि आजकाल एक्सेस डेअरी इज वेरी बॅड फॉर स्किन कारण का आधी आम्हाला वाटायचं की म्हणजे गुड फॅट आहे ना गुड फॅट आहे पण आधीचं दूध आत्ताच्या दुधासारखं राहिलं नाही आहे आता आपण हॉर्मोन्स देऊन देऊन ते दूध प्रोड्यूस करायचा करा। प्रयत्न करतोय सो so, दोज हॉर्मोन्स एका गाईत असेल तेच हॉर्मोन्स आपण घेतो आणि तेच हॉर्मोन्स आपल्याला त्रास देतात ना म्हणून जे म्हणजे ऍक्ने सिम्पल गोष्ट ॲक्ने हे फक्त एजमध्ये आणि दिसायचं हे वाढत चाललं आहे का फर्स्ट स्ट्रेस सेकंड लाईफस्टाईल थर्ड इज डाएट म्हणजे लोकांनी रिट्रली मला म्हणजे आम्ही कधीतरी औषधं दिली थोडंफार कमी झालं देन अगेन पेशंट इज कमिंग बॅक डॉक्टर काही फरक नाही पडत आहे अच्छा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करायला गेलं ते थोडीफार केली तसं पेशंट परत येतो देन लास्टला मी म्हणतो आता एकदा ना डायट चेंज करून बघा मेनी अ टाइम्स पीपल हॅव गॉन फ्रॉम नॉर्मल मिल्क टू इवन आलमंड मिल्क ऑर नो मिल्क नो डेअरी ॲट ऑल आणि त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं येस डॉक्टर नाव दिस हॅज हेल्प मी सो दीज स्टडीज इंडिकेट की डायट हा डायट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पण इथे त्या डेअरी प्रॉडक्ट मध्ये मी एक तुम्हाला विचारतो दूध हे वेगळं आणि दही हे वेगळ्या कॅटेगरी देते का, का सेम इफेक्ट होतो म्हणजे होत असेल तर तसं बघायला गेलं तर इट इज डेअरी नो सो ही प्रॉब्ली दूध इज मोर काय म्हणतो आपण त्याला दही बनवायला त्याला ते प्रोबायोटिक प्रोबायोटिक हे होतं म्हणून एवढा त्रास होत नाही दूध डायरेक्टली अ लॉट ऑफ डिफरन्स माणसाचं मूळ अन्न नाहीच आहे ना म्हणजे वाढलेल्या नाही नाहीये आणि आता तर इनफॅक्ट पिड्रॅटिशियन लहान मुलांनंतर म्हणजे आफ्टर मदर्स मिल्क इतकं प्रमोट करत नाहीये दुधासाठी आता दुसरा त्यातला एक भाग असा की जेव्हा वयानुसार त्वचेची अवस्था बदलते तेव्हा माणसं हे हे नॅचरल आहे म्हणजे एक काळ होता म्हणजे हे भारतापुरतं जर बोलायचं झालं तर एक काळ होता दात पडणं किंवा पाठीला पोक येणं हे नॉर्मल मानायचे पण जे नव्हतं म्हणजे खरं तर दाताची काळजी घेतली तर दात पडायला नाही पाहिजेत आणि पाठीला पोक येणं हा आजार आहे याची समज नव्हती म्हणजे गावामध्ये अशा वाकलेल्या बायका वाकलेले पुरुष दिसायचे आणि काठी घेऊन ते चालायचे ते वाटायचं हे नॉर्मल आहे कारण हा मातारा झाला दात पडलेले पूर्णपणे असायचे आणि वाटायचं नॉर्मल आहे तसं स्किनचे जे बदल आहेत आणि त्याच्यातलं जे त्याच्यामध्ये एजिंग दिसतं स्किनवर ते स्वाभाविक प्रोसेसचा भाग असला तरी ते रिव्हर्सिबल आहे का ऑफकोर्स एजिंग अँटी एजिंग प्रोसिजर्स हे याचसाठी तर आलेले आहेत ना फर्स्ट टू बिफोर गोईंग टू अँटी एजिंग आय वुड लाईक टू टेल वन थिंग म्हणजे कसं असतं ना टीन एजमध्ये ऍक्ने येणं हे आपण गृहितच मानले म्हणजे ते येणारच आहे ते जाणार अठरा वर्षात ते आधी होतं पण आता तसं नाही आहे ना आणि सेकंडली आता सोशल मीडियाचा इतका इन्फ्लुएन्स असतो सो दॅट इज अफेक्टिंग द मेंटॅलिटी आधी पिंपल्स येणं आणि ते स्कार होणं एवढं आपल्याला काही वाटायचं नाही आपण म्हणायचो आपण नेचर बघतो की आपली डिग्री बघतो पण आता असं नाही आहे नाव द फर्स्ट थिंग फर्स्ट इम्प्रेशन इज डिपेंडिंग अपॉन हाव यू लुक तुम्ही तोंड उघडायच्या आधीच तुमचं एक इम्प्रेशन फॉर्म झालेलं असतं दॅट इज इन युअर यंगर इयर्स अँटी एजिंग प्रोसिजर्स हे तुम्हाला प्लॅस्टिक करण्यासाठी नाही आहेत हे तुम्हाला नॅचरली ब्युटिफुल दिसायला आहेत नॅचरली म्हणजे मी असं नाही म्हणते की फिलर हे अननॅचरल गोष्ट आहे फिलर पण हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि ते पण आपल्या स्किनचं एक नॉर्मल कंपोनंट आहे सो आय ॲम म्हणजे मी जर कोणाला सांगते की मी तुम्हाला फिलर्स करते ह्याचा अर्थ हे नाही मी त्याच्या आतमध्ये काहीतरी टाकतेय मी तेच टाकते इट्स नॉट सिलिकॉन सो मी तेच टाकते विच यू आर लुझिंग विथ नॅचरल एजिंग कारण का जे आधीचा काळ होता आणि जे आत्ता आपण जपतोय ह्यात खूप फरक आहे म्हणजे आधी जे आपलं लाईफस्टाईल होतं जे आपलं थिंकिंग प्रोसेस होतं जे म्हणजे एक काय म्हणतो आपण एक एक फ्लो ऑफ आर लाईफ होतं ते आता नाही राहिलेलं आहे सो अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू अडॅप्ट आर सेल्फ जे डिप्लीट होतंय ते आपण फुल म्हणजे वी इट mm -hmm. आणि एजिंग ग्रेसफुली म्हणजे खूप लाईन्स आले आहेत त्याला कमी करा खूप फॉल होतंय त्याला वाढवा कारण का एका सिक्स्टी किंवा सेव्हन्टी इअर ओल्ड माणसाला पण सुंदर हे दिसायचंच असतं ना सो hmm. दॅट so, मेंटॅलिटी प्रेझेंटेबल दिसायचं सो ती so, मेंटॅलिटी आपली थोडी बदलत चालली आहे युजली आपण काय म्हणायचो की सिक्स्टीत आलं की ठीक आहे नाव आता आपलं रिटायरमेंट झालं बट सिक्स्टी इज द न्यू फिफ्टी फिफ्टी इज द न्यू फॉर्टी सो अँड सेव्हन्टी इज द न्यू सिक्स्टी अँड पीपल आर वर्किंग टिल द एज ऑफ एटी आरामात म्हणजे माझी सर्वात ओल्डेस्ट पेशंट जी अँटी एजिंग प्रोसिजर्ससाठी स्वतःहून माझ्याकडे येते मला सांगते शी इज सेव्हन्टी एट इयर्स ओल्ड तिला काय म्हणून नाही आजी आता तुम्ही घरी बसा आय कॅन्ट से दॅट तिला नॅचरली मट हा देर आर लिमिटेशन्स टू वॉट वी कॅन अचीव आणि एकदा ते पेशंटला कळलं की आय थिंक इट्स गुड इनफ इट्स आय अकॉर्डिंग टू मी दॅट इज नॅचरल एजिंग ग्रेसफुली नॅचरली एजिंग ग्रेसफुली दुसरा एक मुद्दा असा की भारतामध्ये एशियन सबकॉन्टिनेंटमध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त गोरेपणाचं फार आकर्षण आहे म्हणजे जे खरं तर म्हणजे रेशियल थॉट जे आहेत त्याच्यातनं आलेलं आहे ते पण स्टील इट इज डेअर म्हणजे की गोरी मुलगी पाहिजे किंवा गोरा मुलगा पाहिजे किंवा वॉट एव्हर म्हणजे सौंदर्य म्हणजे गोरेपणा हा एक महत्त्वाचा कंपोनंट मानला जातो इट इज नॉट डेअर म्हणजे असं मी मानत नाही किंवा असं मानणं चुकीचं आहे हे आपण इथे स्पष्ट करू पहिले पण त्यामुळे बाजारामध्ये ज्याला ज्याला मागणी आहे त्याला पुरवठा निर्माण होतो आणि मग मा, त्याला मागणी वाढते असं ते बाजारामध्ये अनेक क्रीम्स येतात आणि अनेक औषधं येतात की तुम्ही गोरे होऊ शकता जास्त करून मुली त्या वापरतात आता मुलगेही वापरतात कारण मुलांसाठीही तस... वेगळे येतात तर मुळात काळं आणि गोरं ही गोष्ट डिफाईन कशी केली जाईल जाते आणि त्याचं गोरेपणात रूपांतर करणं हे बरोबर आहे का ते केलं जाऊ शकतं का किंवा उवायचा वरसा उलट पण होऊ शकतं का कारण बऱ्याचदा युरोपमधल्या देशामध्ये टॅन करून काळं होण्याकडे कल आहे म्हणून मी हे विचारलं सो so, जर तुम्ही डॉक्टरला विचारताय तर आम्हाला ॲज अ डर्मेटोलॉजिस्ट जर मला कोणाला गोरं म्हणायचं आहे सावळं म्हणायचं आहे किंवा काळं आहे तर आमच्याकडे एक फिट्स पॅट्रिक स्किन स्केल असते आणि त्याप्रमाणे मी सांगू शकते सो so, एकदम गोरे जे असतात त्यांना वन टू ग्रेड असतं आपण इंडियन्स वी आर फ्रॉम रिटली फ्रॉम थ्री टू फाईव्ह आणि एकदम काळे त्यांना आपण ग्रेड सिक्स म्हणतो सो त्याला फिक्स बॅट्रिक स्किन ग्रेडिंग असतं सो दॅट इज फॉर अँड दॅट इवन पेशन्स कॅन यूज कधी त्यांना एकदम असं गोरं काळं सावळं असं इफ दे वॉन्ट टू प्लेस दॅम सेल्स अकॉर्डिंग टू दॅट दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ इट सेकंड ब्राईटनेस म्हणजे गोरं होणं आय माय सेल्फ डोंट प्रोपोगेट मला हे कॉन्सेप्टच आवडत नाही यू आर बॉर्न विथ अ सर्टन स्किन टाईप अँड यू आर गोंट टू लिव विथ दॅट स्किन टाईप जसं मी आधी म्हटलं की तुमची स्किन बदलू शकते टू सर्टन एक्स्टेंट तुम्ही टॅन होऊ शकता लकीली फॉर इंडियन्स आपण कधी बर्न नाही होत कारण hmm. का आपल्यामध्ये जे मेलॅनिन कंटेंट असते दॅट डज नॉट अलावज टू बर्न पण आपण टॅन होऊ शकतो सो so, जर मी कोणाला म्हणत असेन की मी तुला गोरं बनवतीये आय एम नॉट ट्राइंग टू मेक अ फेअर आय एम ट्राइंग टू गिव्हर बॅक हर कलर विच शी हॅज लॉस्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम विच शी हॅज यू नो बिकम मोर डार्कअर ऑटोमॅटिक रिव्हर्स नाही होत टॅनिंग नाही सो दॅज समथिंग कॉल ॲज इमिजिएट टॅनिंग अँड डिलेड टॅनिंग इमिजिएट टॅनिंग म्हणजे काय मी बाहेर गेले मी बीचवर गेले मी टॅन झाले मी आले आय यूज नाईस क्रीम्स ब्राईटनिंग क्रीम्स किंवा स्किन ग्लो क्रीम्स आम्ही वापरलो तो टॅन जाऊ शकतो जर मी काळजी घेतली तर जर मी काळजी नाही घेतली अँड आय कीप एक्सपोजिंग माय सेल्फ टू दॅट फॅक्टर uh, म्हणजे मी परत त्या उन्हात जात राहिले मी परत त्या बीचवर जात राहिले मी परत ते काम करत राहिले ज्याच्याने तो काळेपणा वाढतोय इट इज कॉल्ड एज डिलेड टॅनिंग तो टॅन जाणं हे सर्वात डिफिकल्ट आहे या गोरे आणि काळेपणाच्या मध्ये एका आजाराशी संबंधित मला एक प्रश्न विचारायचा आहे आप की आपल्याकडे खूप त्याचा टॅबू आहे आणि त्याच्याबद्दल खूप प्रवाद आहेत आणि ते पूर्वी फारच होते ते म्हणजे कोड ज्याला व्हिटिलिगो म्हणतात कोड ही गोष्ट नेमकी काय आहे म्हणजे ती पूर्वी तर असं होतं की संसर्गजन्य मानून लोक स्पर्श पण नाही करायचे त्याबद्दल आता थोडं लोकशिक्षण झालेलं आहे आणि जीन्स म्हणणं म्हणजे जन जनुकीय प्रॉ समस्या असल्याचं ते कळतं पण मला सांगा की कोड हा पॅटर्न कसा तुम्ही डॉक्टर म्हणून बघता ते बरं होऊ शकतं का ते रिव्हर्स होऊ शकतं का बर होऊ शकत नसेल तर काय कोणत्या स्टेपला तुम्हाला की कि आता बियॉन्ड आहे काय म्हणजे त्याच्यावर संशोधन काय विटिलिगो म्हणजे हा कलरचाच आजार आहे तुमच्या मेलानोसाइट्स रंग बनवू शकत नाहीयेत म्हणून तुम्हाला विटिलिगो होतं आता हे युजली जेनेटिक असतं पण हे इडिओपथिक पण होऊ शकतं जेनेटिक म्हणजे काय तुमच्या आई वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये कोणाला होतं आणि ते जीन्स तुम्हाला पास ऑन झाले ते तुम्हाला आलेत आणि तुम्हाला विटिलिगो झाला आता इडिओपॅथिक म्हणजे काय कधीतरी विटिलिगो किंवा यु नो सडन स्टॉपेज ऑफ मेलॅनोसाईड्स प्रोड्युसिंग कलर हे कुठल्या तरी स्ट्रेसमुळे कुठल्या तरी आजारामुळे पण होऊ शकतं नो सडनली बॉडीला एक स्ट्रेस झाला आहे इट कॅन बी इन एनी फॉर्म ते तुम एका लॉंग प्रो आजारानंतर पण होऊ शकतं सो दॅट स्ट्रेस कॉजेस द मेलानोसाइट्स टू प्रोड्यूस लेस पिगमेंट आणि तुम तुम्हाला एक सफेद डाग येतो दॅट इज कॉल्ड ॲज विटेलिको ॲज यू सेट की एक सोशल टॅबू आहे त्याला की अरे ह्याला कोड झालाय ह्याच्या फॅमिलीमध्ये कोड आहे पण अजूनही 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 देर आर पेशंट्स फॅमिलीज येतात आमच्याकडे हे सांगायला की डॉक्टर ह्यांच्या आजीला कोड आहे मुलीला काही नाही आहे पण आमच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये येऊ शकतं का आणि अजूनही आम्ही बघतो की ह्याच्यामुळे या टॅबूमुळे लग्न तुटत आहेत लग्न झालेलं पण आहेत आणि व्हायच्या अगोदर पण दे जस्ट स्टॉप म्हणजे तिकडेच बोलणी बंद होते आणि आहेत खूप ट्रीटमेंट्स आहेत इनफॅक्ट नवीन नवीन ट्रीटमेंट्स आता येत आहेत म्हणजे सायंटिस्ट आर ट्राईंग टू फाईंड आऊट वॉट इज द एक्झॅक्ट कॉज पण वी कान फाईट फाईट नेचर म्हणजे अजूनही आम्हाला सांगावं लागतं आमच्या पेशंटला अजूनही देवाने ती फायनल चावी दिलेली नाहीये आमच्याकडे मध्ये काहीतरी असं पसरलं होतं सगळीकडेच पसरत असे <laughs> जर आले असते तर आम्ही वापरून पेशंटना क बरं केलं असतं ना का नाही आम्ही का नाही बरं करणार त्यांना बिकॉज पेशंटला ते एक तर दिसायला वाईट आणि मेंटली पेशंट इज हॅरेस्ट म्हणजे आम्ही पेशंट्सना किती सांगतो की देर आर मेनी मोर डिजिजेस विच आर क्रिपलिंग मग तुम्हाला चालता येत नाही बोलता येत नाही आहे मी दिसणं हे वेगळं प्रकारच आहे पण मे तुम्हाला सकाळी नीट उठता येत नाहीये दोज आर मोर क्रिपलिंग डिझिजेस हा तर फक्त कलरचा आजार आहे सो मोर दे ट्रीटमेंट आम्हाला देतोय त्यांच्याबरोबर बसून सायकोलॉजिकली त्यांना ठीक करत राहावं लागतं पण याच्यामध्ये एका जागी एखादं जाग पांढरं झालं आणि त्यानंतर ते होणं बंद झालं असं असेल म्हणजे असं पण असतं ना का ते पसरतच म्हणजे कोड पसर डिपेंड्स आता कोड हा असा प्रकार आहे ना की मला इकडे एक पॅच आहे आणि जर ते ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असेल ना आणि मी oh. खाजवलं त्याला काही काही चावल्यामुळे मला खाज आली मी ते पसरवू शकते दॅट्स कॉल्ड किबनज फिनॉमिना ते ऍक्टिव्ह नसेल मी खाजवलं काहीही पसरणार नाही ओके ऑल्सो इट डिपेंड्स अपॉन तुमच्या इम्युनिटीवरती म्हणजे इन्फ्लमेटरी मिडिएटर्स म्हणजे आता डॉक्टर्स सायंटिस्ट फाउंड आउट की विटिलिगो हे इन्फ्लमेटरी मिडिएटर्सचा खेळ आहे आपल्या शरीरात आतमध्ये सो जर ॲक्टिव्ह असेल तुम्ही खाजवलं किंवा अजून अजून आपण तेच ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स स्ट्रेसला आपण हे केलं तर ते वाढू शकतं पूर्ण अंगाला होऊ शकतं केसांमध्ये जाऊ शकतं डोळ्यांमध्ये जाऊ शकतं ओके पण ते इन जर असेल तर प्रॉब्लेम वीक नाईट इट इज मेलॅनोसाइट्स ना इट इज बेसिकली ते वाढू शकतं पूर्ण अंगाला होऊ शकतं पण आपण ते थांबवू पण शकतो पण पण रिस्ट्रिक्टेड असेल म्हणजे एकाच जागी असेल आणि पसरणार नसेल तर त्याच्यामध्ये काही कलर वगैरे घालून ते नाही त्याला कॅमोफ्लॉजिंग म्हणतो म्हणजे यंग मुलींना कॉल झालं मुलाला कॉल झालं तर आणि त्यांना ऑफिसला जायचं असतं पण ते एक पॅचमुळे ना एक तर लोकांचं तुमच्याकडे बघायचं एक व्ह्यू पॉइंट बदलतो पेशंटना लोकांना फेस करायचा व्ह्यू पॉईंट बदलतो सो फॉर दॅट रिझन आम्ही त्यांना सांगतो की कॅमोफ्लॅज करा नाव कॅमोफ्लॅज इज अगेन ऑफ टू टाईप्स एक तर म्हणजे आपलं मेकअप सारखं विच आर सेफ फॉर विटीलिगो पेशंट्स ते आपलं नॉर्मल मेकअप नाही आहे की आपलं गेलं घेतलं आणलं दोज आर डिफरंट टाईप्स ऑफ मेकअप दॅट वी रेकमेंड टू आर पेशंट्स विच आर कम्प्लिटली ऑर्गॅनिक आणि नॅचरल मग त्याच्यामुळे कधी विटिलिगो नाही वाढू शकत दॅट इज वन पॉईंट सेकंडली समथिंग कॉल्ड अ स्टॅटुईंग म्हणजे तुमच्याच स्किन बाकीच्या स्किन कलरला मॅच करण्यासारखं पिगमेंट आम्ही प्रोड्यूस करतो म्हणजे क्रिएट करतो अँड देन वी टॅटू इट इन टू दॅट पर्टिक्युलर पॅच सो दॅट इज कॉल्ड अ स्टॅटुईंग टॅटू ही गोष्ट त्यातूनच बाहेर पडली अच्छा सो इट इज अ व्हेरी एज ओल्ड प्रोसेस म्हणजे आजोबाही डर्मेटोलॉजिस्ट होते आणि तेव्हा त्या काळी वापरायचं जिकडे कोणाचंही लग्न आहे ट्रीटमेंट द्यायला वेळ नाही आहे की एका महिन्यात लग्न आहे कोणाचं आणि असं सफेद डाग दिसतोय ट्रीटमेंट द्यायला वेळ नाही कारण का या विटिलिगोच्या औषधांना काम करायला खूप महिने लागतात ओके सो okay. so, मी जर आज सुरू केलं तर ता मी त्यांना पेशंटला म्हणते तुम्ही एका वर्षाने ठीक होणार आहात सो दॅट इज द टाईम स्पॅन दॅट आय नीड फॉर अ पेशंट सो तेव्हा टॅटू आणि असं सगळ्या गोष्टी वापरायचं आणि अजूनही आम्ही वापरतो ओके दुसरा एक आजार आहे की जो कॉमन दिसतो पण तो ज्याला असतो त्यालाच त्याचा त्रास कळतो म्हणजे मला म्हणजे महत्वाचा म्हणजे शो बिझनेसमध्ये सुद्धा अशी माणसं माहिती आहेत ॲक्टर ॲक्ट्रेसिस की त्यांना तो त्रास आहे आणि तो त्रास आहे तो कंट्रोल केला जाऊ शकतो पण क्युअर होत नाही त्याच्याबद्दल जरा अधिक नीटपणे सांगा तो कशामुळे होतो काय होतो आणि त्याच्यावर बाकी पॅथी जसा दावा करतात की आम्ही बरा करू शकतो तो म्हणजे सोरायसिस तर मला स्वतःला म्हणजे जे काही ज्ञान म्हणजे सामान्य माणसाचं असतं त्याप्रमाणे की इतर पॅथीसनी पण खोट्या मार्गाने जर स्टेरॉइड दिले तरच ते बरं होतं अदरवाईज ते बरं होताना दिसत नाही तर मला सांगा की सोरायसिस सा मुळात होतो कशामुळे होतं काय स्किनचं नेमकं कारण ते दिसताना इतकं भयानक दिसतं की त्या खरोखरच त्या माणसाची टॅबू निर्माण होऊ शकतो म्हणजे कलरच्या बाबतीत एक वेळ नाही होणार पण सोरायसिस दिसताना पण सो सोऱ्यासिस म्हणजे काय इट इज अ टाईप ऑफ अन एक्झिम तिकडे तुमची स्किन ना जास्त प्रोड्यूस होती आहे आणि त्याच्यामुळे असं सफेद 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 त्याच्यावरती स्केलिंग होतं पापडी म्हणतो किंवा असं काहीतरी hmm. आणि सोर्यासिस हे होतं एक तर जेनेटिक असतं दुसरं म्हणजे परत सारखं त्याच्यात इन्फ्लोमेटरी मिडिएटर्सचा खेळ स्ट्रेसने वाढत हा स्ट्रेस इज नॉ या स्ट्रेसने वाढतं असं तर प्रेग्नन्सीमुळे वाढतं थोड्या औषधं दिल्यामुळे वाढतात म्हणजे सोरियासिस हा असा प्रकार आहे की विंटरमध्ये वाढू शकतं समरमध्ये ठीक होतं सो इट इजो इम्युन त्याला का म्हणजे ऑइली नाही नाही इट इज अ ऑटो इम्युन कंडिशन म्हणजे तुमचं जर इफ यू आर प्रोन टू इट जेनेटिकली ऑर बिकॉज ऑफ एनी अदर फॅक्टर ऑफ बिकॉज ऑफ एनी म्हणजे लिटरली लेमन लँग्वेजमध्ये बोलायचं असेल तर काही असं केमिकल लोचा असेल आपल्या अंगात तर आपल्याला सोरियासिस होऊ शकतं ते बरं कधीच होत नाही ना असं नाही तुम्हाला आयुष्यात एकदा ताप आला लहानपणी असं असतं का की तुम्हाला आयुष्यभर ताप नाही येणार तुम्हाला ताप आला तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ठीक केलं मग असं कधी तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं आहे का आता कधी तुम्हाला आयुष्यात ताप नाही येणार तुम्हाला खोकला झाला एकदा असं कोणीही तुम्हाला सांगितलं आहे का आयुष्यात खोकला येणार होणार डायबिटीस झालं की डायबिटीजचा पेशंट नेहमी डायबिटीसची औषधं घेतो एकदाही फिजिशियनला विचारत नाही की आता कधी मी बंद करू सिमिलरली सोर्यासिस्त असतं तुम्हाला पॅच आलं तुम्ही ते ट्रीटमेंट घ्या आणि त्यानंतर फक्त स्किनला हायड्रेट करा स्किनला तुम्ही चांगलं मॉइश्चरायझिंग केलं चांगले क्रीम्स वापरले चांगलं साबण वापरलं उगीच आपलं म्हणजे स्किन डॅमेजिंग प्रोडक्ट जर नाही वापरले तर का नाही सोरियासिस ठीक होणार सोरियासिसला साबण ऑफकोर्स 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 स्किनचं टॉनिक म्हणजे काय स्किनचं टॉनिक म्हणजे मॉइश्चरायझर म्हणजे आम्ही रिटली पेशंटना सांगतो की तुम्हाला किती आवडत नसेल ना तरी तुम्ही मॉइश्चरायझर लावा एकदा सकाळी लावा एकदा रात्री लावा स्किनला ते मॉइश्चर मिळेल स्किन कॅन सस्टेन डॅमेज म्हणजे त्याला फाईट करण्याचं त्याला एक ॲबिलिटी मिळते जर आपण त्याला चांगलं ठेवलं तर पण म्हणजे सोऱ्यासीस ड्राय स्किनवाल्यांना जास्त असतो असं so, नाही सो इट इज आय एज आय टोल्ड यू इट्स अ जेनेटिक प्रॉब्लेम मोस्टली सेकंडली इट्स इडिओपॅथिक म्हणजे कशामुळे होतं ते एक्झॅक्टली सांगू नाही शकत बट इफ यू आर इफ युअर एन्झाईम्स ऑर इफ युअर इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स अ प्रोन फॉर यू टू गेटिंग सोरियासिस कोणालाही येऊ शकतं ना द्या इज वन मोर पॉईंट इन सोरियासिस म्हणजे इफ सोरियासिस हे फक्त स्किनवर नसतं सोरियासिस हे हाडात पण जाऊ शकतं मेनी अ टाइम्स स्किनला तर लेट नंतर येतं आधी हाडात जातं ते आणि तेव्हा त्याला सोरियाटिक आर्थ्रायटिस असं म्हणतो पेशंटला सकाळी उठायला त्रास होतो सो डायरेक्टली तो पोचतो रुमॅटोलॉजिस्टकडे मग ते औषधं सुरू करतात मग त्याच्याने हळूहळू सोरियाटिक आर्थरायटिस पण ठीक होतं आणि मेनी अ टाईम सोरियासिस जर तुम्ही दुर्लक्ष केलं काय नाही ते दिसायलाच वाईट दिसतं ना असं कधी म्हटून आपण नाही वापर म्हणजे त्याचं नीट ट्रीटमेंट नाही केलं तर तेच त्वचेचं सोरियासिस हाडात जाऊ शकतं म्हणून आम्ही पेशंटला सांगतो कितीही कंटाळा आला तरी प्लीज सोरियासिसला कंट्रोलमध्ये ठेवूया आणि लकीली वी हॅव डन सो so मच प्रोग्रेस एवढं विटिलिगोसाठी नाही झालं पण सोर्यासाठी इतका प्रोग्रेस झाला आहे दर इंजेक्शन्स म्हणजे ज्या लोकांना चालता येईना ज्या लोकांच्या पूर्ण अंगात म्हणजे असं फुल लाल आ, स्केली झालेला माणूस पण एक ते दोन इंजेक्शनमध्ये नॉर्मल स्किन झालेली आहे त्यांची म्हणजे इतके सुंदर इंजेक्शन्स आले त्यांना बायोलॉजिक्स असे म्हणतो असे आलेले आहेत आम्ही देतो पेशंट्सना पेशंट्स गेट कम्प्लिटली फाईन आणि दे लीड अ नॉर्मल लाईफ पण नाही स्टेरॉइडस हे सोरियासिस साठी कधी देतच नाही आणि जे देत आहेत ते चुकीचं देत आहेत हे सोर्यासिस मध्ये फक्त प्रेग्नेन्सीला देतात कारण का त्यात तुम्हाला आईची काळजी घ्यावी लागते बाळाची काळजी घ्यावी लागते म्हणून फक्त तेव्हा दिलं जातं नाहीतर ओरल स्टिरॉइड सोर्यासिसमध्ये दे देतच नाहीत हा क्रीम्स आम्ही देऊ शकतो बट मेनली जे सोर्यासिसमध्ये असतं ते ओरल असतं ना सो मॉइश्चरायझर्स बरोबर मी एखाद्या वेळी स्टिरॉइड अप्लाय करायला देईन बट ओरली कुठलीही डर्म derma, कोणीही डर्मॅटॉलॉजिस्ट ओरल स्टिरॉइड सोरियासिससाठी देणार नाही बरं दुसरा एक तुमचा ऍस्पेक्ट आहे म्हणजे ऍस्थेटिक फिजिशियन म्हणून तर त्याच्यामध्ये मला सांगा की जगामध्ये असं सुंदर असं काही व्याख्याच नाही आहे म्हणजे कोण सुंदर आहे आणि कोण असुंदर आहे पाहणाऱ्याच्या नजरेत आहे असं ते थिअरी म्हणजे काव्यमय बोलायचं झालं तर असं की पाहण्याच्या नजरेत आहे की कोण सुंदर आहे कोणाला कोण सुंदर वाटेल हे पण एक त्याच्या डोक्यात असतं पण मग बेसिक ॲस्थेटिक म्हणून तुम्ही जेव्हा चेहऱ्यांचा विचार करता तेव्हा तो कसा करता मग डॉक्टर म्हणून तुम्हाला कसा विचार करता म्हणजे की जर व्याख्याच नाही आहे तर ॲस्थेटिकली ब्युटिफुल किंवा हँडसम असं कसं तुम्ही डिफाईन करू शकता म्हणजे कसं करता ते म्हणजे तुम्हाला शास्त्र काय सांगतं ॲज अ पर्सन इफ यू आस्क मी मला जो मनापासून माझा वेवलेंथ मॅच होतो तो मला ब्युटिफुल हँडसम वाटतो बट इफ ॲज अ डॉक्टर इफ यू आस्क मी आम्ही जेव्हा ॲस्थेटिक फिजिशियनचं अभ्यास करतो तो एक पूर्ण अभ्यास आहे म्हणजे असं कोणीही उठून ॲस्थेटिक्स करू नाही शकत म्हणजे लिटरली सांगायला गेलं तर इट्स लाईक क्रिएटिंग समथिंग यु नो इट इट माईट बी लाईक अ पॉटर क्रिएटिंग अ पॉट सो ॲस्थेटिक फिजिशियन बनण्यासाठी आम्हाला शिकवलं जातं की डोळे असे असले तर सुंदर देर देर आर प्रपोशन्स टू अ फेस म्हणजे जर तुम्ही बघितलं गेलं तर युरोपमध्ये जे आपले मोठे मोठे पेंटर्स आणि होते गॉड यस सो देर आर देर इज समथिंग कॉल्ड ॲज फाय प्रपोशन्स आणि त्या फाय प्रमाणे इफ अ फेस इज फॉर्म दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्युटिफुल फेस म्हणजे आम्ही ॲस्थेटिक फिजिशियन्स पण जेव्हा वेगळे चेहरे रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो किंवा अँटी एजिंग करायचा प्रयत्न करतो मेनिअ टाइम्स आम्ही ते फाय प्रोपोर्शनला मेंटेन करायचा प्रयत्न करतो पेशंटला सांगत नाही बट कळत नकळत ते आमच्या डोक्यात तेच चालू असतं अच्छा हे असं आहे हे असं आहे हे असं आहे म्हणजे इकडे सिमेट्री पाहिजे इकडे माझं जरा प्रोपोर्शन चुकतं आहे सो देर आर सर्टन गाईडलाईन्स फॉर क्रिएटिंग अ ब्युटिफुल फेस आणि ऑल ॲस्थेटिक फिजिशियन्स मेंटेन दोज गाईडलाईन्स पण त्यात एक थोडस पण आहे म्हणजे एक अमेरिकन और फेस च ब्युटी थोडीशी वेगळी असते आणि इंडियन आणि एशियन लोकांचं ब्युटी थोडीशी वेगळी असते कारण का आपले फीचर्स तसे वेगळे असतात म्हणजे आपले डोळे टपोरे हो असतात चीन yes. मंगोलियन एशियन बारी एकदम बारीक असतात म्हणून थोडंफार ते तिकडे वेरिएशन होतं बट एक ओव्हरऑल आपण बघायला गेलो तर फाईव्ह प्रोपोर्शन इज समथिंग दॅट अस डिटर्माइन अ ब्युटिफुल फेस पण मग जेव्हा त्याच्यावर तुम्ही काम करायला घेता की एक एक चेहरा आला तुमच्याकडे म्हणजे मी इम्पर्सनली आपण बोलतोय म्हणून की क्ष व्यक्ती किंवा ड व्यक्तीने बोलत आहे एक चेहरा आला तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो आणि त्यांना नीट व्हायचं आहे म्हणजे असं कोणासाठी काय असतं माणसाच्या मनात नेहमी पुरुषाच्या किंवा बाईच्या एक बाईच्या मनात एक बाई असते एक सुंदर स्त्री असते तिच्यासारखं मला दिसायचं आहे आणि पुरुषाला पण एक माणूस माहिती असतो की त्याच्यासारखं त्याला का दिसायचं आहे तर तो, तो ते घेऊन येतो तुमच्याकडे तर मग तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही त्याला समजावता की पहिले त्याचं काउन्सिलिंग करता की त्याच्यासारखा तू दिसणं शक्य नाही का मग त्या दृष्टीने एक टप्पापर्यंत तू जाऊ शकतो हे त्याला समजावता की कुठपर्यंत आणि शास्त्र कुठपर्यंत जाऊ शकतो सो जेव्हा कोणी आमच्याकडे येतं असं की मला असं बनायचं आहे आणि तसं बनायचं निश्चितपणे प्रत्येक हो सगळ्यांना म्हणजे मला पण कोणाचे तरी लिप्स आवडत असतील मला पण कोणाचे तरी डोळे आवडत असेल कोणाचा तरी केस आवडत असेल आणि म्हणजे नोईंगली अननोईंगली आपण त्या मे वी ऑलवेज वॉन्ट टू अचीव्ह दॅट म्हणजे ते असतंच आपल्या सगळ्यांमध्ये आहे सो जेव्हा एक पेशंट येतो आमच्याकडे आणि आम्हाला सांगतो की आम्हाला असे हे पाहिजे आणि आम्हाला तसं दिसायचं फर्स्ट ऑफ ऑल एक डिटेल आम्हाला कन्सल्टेशन घ्यावं लागतं त्यांना त्यांचे रिक्वायरमेंट्स आधी विचारावे लागतात की तुम्हाला असं का बनायचं <laughs> आहे म्हणजे व्हॉट इज इट त्यांना त्यांच्या चेहऱ्याचं काय आवडत नाही आहे ते आधी एक डिटेल्ड आम्हाला विचार म्हणजे त्यांच्याकडून सगळे आन्सर्स पाहिजे असतात त्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या चेहऱ्यावर हे, हे काम करायच्याऐवजी जर तुमचा चेहरा एक सगळ्यांचा चेहरा युनिक आहे आणि सगळ्यांचा चेहरा सुंदर आहे तुम्ही कोणाचे फीचर्स काढून बघितले तर इट माईट म्हणजे एखादं नाक खराब असेल किंवा एखादा गाल कुठेतरी वर खाली असेल ब अदरवाईज एव्हरी वन इज प्रिटी सो मग त्यांना त्यांचे फीचर्स आम्हाला सांगावे लागतात की हे तुमचं चांगलं हे मी जर बदलायला गेलं मी तुमची पूर्ण आयडेंटिटीज बदलून टाकू सो so, हे आम्ही त्यांना कन्सल्टेशन देतो नंतर पेशंट विचार करतो अँड देन वी कम टू अ न्यूट्रल ग्राउंड अँड देन स्टार्ट द वर्क इट असं म्हणजे ॲस्थेटिक मेडिसिनमध्ये कसं आहे माहिती आहे की आमच्या नॉर्मल प्रॅक्टिससारखं नाही आहे की पेशन पेशन मी पेशंट आला पेशंटने कंप्लेंट सांगितले मी औषधं दिली पेशंटने घेतले पेशंट गेला दॅट्स नॉट द वे एस्थेटिक मेडिसिन गोज अबाउट एस्थेटिक मेडिसिन किंवा ॲज अ एस्थेटिक फिजिशियन आम्ही काय करतो पेशंट येतो पेशंट आपले कंप्लेंट सांगतो आम्ही येतो आम्ही पेशंटना इव्हॅल्युएट करून आमचे जे ऑब्झर्वेशन्स आहे ते आम्ही सांगतो नंतर वी डिस्कस की आता हे पाहिजे का ते पाहिजे का असं करायचं का तसं करायचं का अँड देन वी कम टू अ न्यूट्रल ग्राउंड विच

म्हणजे टाइम मला पेशंट पण येऊन म्हणतात मला ना तिच्यासारखे गाल नको हा मला तिच्यासारखं चिन नको मला तिच्यासारखे लिप्स नको अरे पण त्या बाईला ते पाहिजे होतं म्हणून ते क्रिएट केलं गेलं ना नोबडी लिप्स किंवा त्या प्रोपोर्शन्सला ते लिप्स सुंदर दिसतंय तुम्हाला नाही दिसणार आहे सो एव्हरी फेस हॅज टू बी स्टडीड म्हणजे आता मी कसं तुम्हाला फाय प्रपोर्शन सांगितलं जर मला कोणी येऊन म्हटलं की मला हिच्यासारखं दिसायचंय पण ते तिच्या त्या प्रोपोर्शन मध्येच बसणार नाहीये मी तर करून देईन पण मग ते तिला सुंदर दिसणार आहे का सो so, हे खूप खूपदा झालेले आहेत कारण का ते सुंदर दिसत नाहीये आणि कुठलंही फिजिशियन आपल्या एका मॉड एव्हरी पेशंट इज लाईक अ मॉडेल नो सो ते जाणून बुजून आपण ते खराब करणं मग टाइम्स आम्ही तर पेशंटला सांगतो की प्लीज नका हात लावू त्याला ते खूप सुंदर आहे मग ते नॉर्मल म्हणजे ज्यांना नाहीये ते मिळवण्याचा ना प्रयत्न नका हात लाव सो so, वाद होतात वी लूज पेशंट समटाइम्स बट म्हणजे काही जाणून बुजून खराब करणं इज नॉट वॉट एस्थेटिक मेडिसिन इज अबाउट म्हणजे लोकांनी या दिस पार्ट ऑफ एस्थेटिक मेडिसिनला लोकांनी खूप अब्युज केलेला आहे पण म्हणजे त्याच्यावर व्हिडिओज पण येतात की ओट उगाचा सुजली आणि शेवटी चेहरा जोली सारखा करायला गेलं तर बलताच झाला असे आपण चेहरे म्हणजे व्हिडिओवर पण पाहू शकतो खूप पण मग या ऍस्थेटिक मध्ये तुम्ही डोंट काय सांगाल काय करू नका म्हणजे माणसाला सगळ्या सगळ्या माणसांना सुंदर दिसायचं आहे आणि इफ दे कॅन अफोर्ड त्यांना सुंदर दिसण्याकरता ते प्रयत्न करणारच म्हणजे असा माणसाचा स्वभाव आहे तर मला हे विचारायचंय की त्यांना काय करू नका असं सा तुम्ही सांगाल काय काय ट्राय करू नका म्हणजे साधारणपणे धोके कशात आहेत हे कळलं की म्हणजे बाकी सगळा प्रदेश मोकळा होतो की ज्याच्यात ते करू शकतात एवढंच सांगायचं आहे की प्रपोशन्समध्ये राहा डोंट ट्राय टू गो ओव्हर बोर्ड म्हणजे तुम्ही नीट ते प्रपोशन्स मेंटेन केले नीट आणि सेकंडली मीट अ गुड एक्सपिरियन्स फिजिशियन तुम्ही कोणाकडून हे स्वस्त ते स्वस्त असं करून काही करायचा प्रयत्न केला इट इज गोईंग टू अफेक्टिव्ह म्हणजे इट इज युअर स्किन आपण आजारी पडतो तर आपण कोणाकडे जात नाही ना आपण कोणाला पकडतो हां हा चांगला डॉक्टर आहे आपण त्याच्याकडे जातो मग स्किनसाठी का ते तसं वाय कांट यू लुकआउट फॉर अ गुड डॉक्टर हु हॅज वर्कड एक्सपिरियन्स्ड इन दिस फील्ड कारण का इंजेक्टर्स भरपूर आहेत एस्थेटिक फिजिशियन्स भरपूर आहेत इनफॅक्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणणारे स्वतःला भरपूर लोक आहेत यू कॅन रिअली डॅमेज युअर स्किन बाय गो निधन बरक नाही तर निधन वाईट वाईट तरी करू नका वॉट एव्हर यू आर यू यू आर गोइंग टू लुक ब्युटिफुल इव्हन इफ यू डोंट डू एनिथिंग बट वेन यू आर गेटिंग इन टू दिस प्लीज लुकआउट शांत डोक्याने विचार करा डोंट गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनिथिंग तुम्हाला काय पाहिजे ते आधी ॲड्रेस करायचा प्रयत्न करा ते तुम्हाला सूट होणार आहे का ट्राय टू नो इट फ्रॉम अन एक्सपिरियन्स फिजिशियन अँड देन गो अहेड ऑन दिस पाथ एक दुसरा भाग स्किन संदर्भात म्हणजे केस केस हा के स्किनचा एक पार्ट आहे म्हणजे डोक्यावरचे पण म्हणजे दोन भाग आहेत त्याच्यात एक स्त्री आणि पुरुष पुरुषांना ॲलोपेशिया म्हणजे मेल पॅटर्न बाळणे त्याच्यावर मी नंतर येणार आहे आधी मी स्त्रियांच्या बाबत काही स्त्रियांना केस जायला लागतात आणि तेव्हा असं दिसतं परत एकदा ले पर्सन म्हणून मी असं बघतो की त्यांना पुरुषांना जी केस जाण्याकरता जे प्रॉडक्ट्स वापरली जातात किंवा जी औषधं आलेली आहेत ती त्यांना उपयोगी पडत नाही तर या भेदाचं काय कारण आहे आणि ते केस जाण्याचं म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये केस जाण्याचं प्रमाण स्वाभाविक खूप असतं टक्कल पण नाही पुरुषाला काही फार म्हणजे आश्चर्यकारक नाही वाईट दिसतंच वाईट तर वाटतच ना कोणाला पण केस कमी झाल्यावर मला पण वाईट वाटतं वाट पण स्त्रियांच्या बाबतीत केस जाणं म्हणजे उद्ध्वस्त होणे इतकी भीतीदायक गोष्ट वाटते त्यांना तर तेच मला सांगा की त्यांना काय मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा ते ते नसतं तर तरीसुद्धा त्यांचे केस जाण्याचं एक कारण काय आणि दुसरं म्हणजे आता मी बोललोच आहे तर त्याच्या पहिल्या पुरुषांच्या अल्यापेशियाबद्दल समजवून सांगा आणि मग स्त्रियांच्या पॅटर्नकडे या सो बेसिकली केस हे सारखं आहे hmm. आपल्याला आधीपासून शिकवलं जातं की केसांची काळजी घ्या त्यांना लांब काळे नीट ठेवा सो so, हेअर अँड केसामुळे आपला एंटायर चेहरा जो आहे तो इधर खूप सुंदर दिसू शकतो किंवा खूप वाईट दिसू शकतो कमिंग टू ॲलोपेशिया ॲलोपेशियाचा वेगळे वेगळे प्रकार आहेत अॅलोपेशिया म्हणजे काय इट्स अ बेसिक कॉन्सेप्ट ऑफ लुझिंग हेअर इट कॅन बी इन मेल्स इट कॅन बी इन फिमेल्स हेअर लॉस म्हटलं तसं फिमेल पॅटर्न हेअर लॉस असतं आणि दीज टू थिंग्स आर ओनली डिपेंडेंट अपॉन युअर हॉर्मोन्स पण सेम हॉर्मोन मेल अँड फिमेल येस 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 सिमिलर हॉर्मोन्स आय वुडन से एक्झॅक्टली सेम ओके सो मेलमध्ये थोडे हॉर्मोन्स वेगळे असतात म्हणून त्यांचं ट्रीटमेंट थोडं वेगळं होतं फिमेलमध्ये हॉर्मोन्स आणि ऍग्रिवेटिंग फॅक्टर्स थोडे वेगळे असतात म्हणून त्यांचं ट्रीटमेंट थोडंसं वेगळं होतं पण खूप काय असा फरक नाहीये दोघांमध्ये पण अच्छा पण मग आता साधी गोष्ट की पुरुषांना ह्या हा भाग जो आहे जो क्राऊन पोर्शन म्हणतात तिथे एका वयानंतर थोडं कमी कमी केस होत जातो हो। म्हणजे ते बाय म्हणजे फार थोडे लकी लोक आहेत शाहरुख खान सारखे ज्यांचे केस कायमच आहेत तसे आहे पण अदरवाइज सुद्धा त्याचे तरुणपणी जसे होते तसे आता नाही आहेत मुद्दा असा आहे की तो भाग जो आहे पण बायकांचं मी बघितलं माझी आजी होती माझ्या दोन्ही आज्या वगैरे हो त्यांचे केस जाईपर्यंत असे इथपर्यंत तेव्हा लांब केस ठेवायचे कापायचेच नाहीत तर इथपर्यंत असे दाट होते तर पुरुषांनाच शाप का इट इज बिकॉज अगेन ऑव युअर हॉर्मोन्स ओनली आणि बायकांना पण सिमिलर प्रॉब्लेम होऊ शकतात जसं पुरुषांना इकडे टक्कल पण फ्रिक्वेन्सी होऊ शकते हो कारण का बायकांना पटकन हे होतात ना जागे होतात आणि सेकंडली आमचे हॉर्मोन्स थोडे एवढे चांगले असतात की पुरुषांसारखे एकदम टक्कल नाही होणार अनल्या जणांनी तुम्ही काहीच नाही केलं तर किंवा तुमचे मेल हॉर्मोन्स इतके स्ट्रॉंग आहेत तुम्हाला पण पुरुषांसारखे टक्कल होऊ शकतं oh. त्याच्या जागे ना क्लासिफिकेशन म्हणजे पुरुषांना एट ग्रेड्स आहेत बॉल्डिंगचे बायकांना फक्त तीनच ग्रेड आहेत Oh. आणि जनरली बायका दुसऱ्या ग्रेडवरती जागे होतात hmm. कारण का त्यांना म्हणजे लोक बघणार नवरा म्हणणार मुलं म्हणणार की अगं बाई काळजी घे सो इमिजिएटली ते काय पण जरी कुठल्या बाईने काहीच काळजी नाही घेतली तर आर सर्टन फिमेल हॉर्मोन्स विच विल नेव्हर अलाव ह टू बिकम कंप्लिटली बॉल्ड लाईक अ मॅन सो so, तिकडे आमचे हॉर्मोन्स थोडे आम्हाला प्रोटेक्ट करतात पण बायकांना पण तसंच पुरुषांसारखं बॉल्डनेस होऊ शकतं त्यांचे केस तसंच या पॅटर्न मध्येच जाऊ शकतात मागचे का नाही डिपेंडंट असत हे एरिया हॉर्मोनल म्हणजे आम्ही पण जेव्हा पेशंटला सांगतो की हे हे लोशन लावायचे आम्ही त्यांना सांगतो क्राऊन पोर्शन ऑफ युअर स्कॅल्प इट इज हॉर्मोनली डिपेंडंट एरिया म्हणजे बघा ना आता पुरुषांच्या वती तुम्ही बोलू शकतो की दाढी गळत नाही कधी नाही पण इथले केस गळतात हॉर्मोन्समुळे ते फक्त बॉडीच्या हॉर्मोन्समुळे हे वाढू शकतं बायकांना तर तेच हॉर्मोन्स तेच मेल हॉर्मोन्स जे बायकांमध्ये जास्त झाले त्याला डायहायडो टेस्टोस्टेरॉन म्हणतो आम्ही सो so, त्याच्याने इकडे केस जातात पण इकडे केस त्यांना पुरुषांसारखे येतात थोड्या बायकांना मिशी असते का तर त्या हॉर्मोनमुळेच ना सो इट इन्क्रीजेस दिस एरिया बट या एरियामधून केस जातात दुसरा त्यातला मुद्दा असा की आता खूप उपाय आलेले आहेत म्हणजे शेवटचा उपाय म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पण त्याच्यावर आपण जाऊया नको कारण हेअर ट्रान्सप्लांट हेअर ट्रान्सप्लांट आणि ते सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या अगोदर ही प्रोसेस आणि ही प्रक्रिया जी आहे नैसर्गिक जी केस नाहीसे होण्याची तर पुरुषांच्या बाबतीत तर जास्त प्रमाणात म्हणजे मी आणि ॲज अ पर्सन ॲज म्हणजे पुरुष असल्यामुळे मी कन्सर्नने विचारतो ही गोष्ट की ही रिव्हर्सिबल असू शकते का म्हणजे त्याला थांबवता येतं का किंवा उलट परत म्हणजे पहिल्यासारखे नाही पण कम्फर्टेबली प्रेझेंटेबल असे केस करता येतात के okay. so, का म्हणजे फर्स्ट थांबू शकतो सेकंड मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आधीसारखे केस नाही देऊ शकत बट डेफिनेटली जर मी सत्तर ऐंशी टक्केपर्यंत पोचले तर मी म्हणणार आय वन द बॅटल ओके सो डेफिनेटली आहे देर इज सक्सेस देर आर मेनी सक्सेस स्टोरीज फर्स्ट सेकंडली केसांच्या बाबतीत काय होतं स्किन मी तुम्हाला आज ट्रीटमेंट देते चौदा दिवसात तुम्हाला बरं वाटतं पण केसांची सायकलच जरा मोठी असल्यामुळे तुम्ही आज ट्रीटमेंट करता तर तुम्हाला तीन महिन्याने तर रिझल्ट दिसायला लागतं तो तोपर्यंत बरेच पेशंट बोर होऊन जातात काय डॉक्टर रोज ते लोशन लावायचं मग ते चिकट दिसणार केस मग ते असं होणार मग ते तसं होणार मग मी आज विसरलो मी उद्या लावलं मी आठवड्यातून एकदाच लावतो मी तेव्हाच लावणार जेव्हा मी केस धुणार हे भरपूर म्हणजे इतके त्यांचे विम्स आणि इफ्स अँड बट्स असतात ना त्यामुळे ते सगळं सांभाळून मग आम्हाला ट्रीटमेंट द्यावं लागतं चेहऱ्याचं तसं नसतं चेहऱ्याचं लावणार रोज लावणार म्हणजे रोज फेसवॉश करणार रोज क्रीम लावणार रोज सनस्क्रीन मी जर तीनदा सांगितलं ला, तीनदा लावणार पण तेच केसांच्या बाबतीत पेशंटचा व्हेरी डॉक्टर ते चिकटत दिसत असत चेहरा म्हणजे ओला चेहरा छान दिसतो केस चिप्प चांगले पण केस पाहिजे केलेल्या फारच वाईट दिसत पण केस पाहिजे सो तुम्हाला जर केसांचं हेअर ग्रोथ जर पाहिजे तुम्ही रेग्युलरली ते गोष्ट करा कान है until, का नाही तुम्हाला हेअर ग्रोथ दिसणार अनलेस सर आणतील तुमचं जर मला हॉर्मोनल ही काही ट्रीटमेंट करायची असेल तर मी हॉर्मोनल ट्रीटमेंटपर्यंत पण जात आम्ही जातो बट इतके म्हणजे गुगलवरती आणि इतके सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल नेगेटिव्हिटी असते ना की पेशंट आधीच सांगतो डॉक्टर मी ही गोळी घाणार नाही ही हॉर्मोनल गोळी याच्याने मला त्रास होणार अरे पण तुला माहिती आहे का ते कुठल्या पेशंटना देतात फर्स्ट ऑफ ऑल त्याच्याने काय होणार आहे आणि ती नाही घेतली तर तुला हेअरफॉल हेअर ग्रोथ परत मिळणार आहे नाही मिळणार आहे हे कळायच्याच आधी पेशंटचे इतके इफ्स आणि बट्स असतात ना की मग त्याच्या भोवती आम्हाला काम करणं थोडं डिफिकल्ट होतं आणि त्यामुळे ज्या सक्सेस रेटने केस हेअर ग्रोथ व्हायला पाहिजे ते होत नाही आणि लास्टली बोलायला गेलं तर स्किनवरती खूप रिसर्च झालेला आहे म्हणजे ब्राईटनिंगवरती लाईटनिंगवरती इतकं रिसर्च झालेलं आहे पण तेच जर मी केसांचं म्हटलं तर देर आर व्हेरी फ्यू मॉलिक्युल्स विच अॅक्च्युली शो इफेक्ट म्हणजे आय आय वुड से इन द लास्ट सेवन एट इयर्स तरीसुद्धा आपल्याकडे अजून पेप्टाईड्स आणि आल्यामुळे थोडा फरक पडलेला आहे पण बिफोर दॅट दे वॉज ओनली वन मॉलिक्यूल आणि ते मॉलिक्यूल थोड्या लोकांना चालायचं नाही मग वे इतके लिमिटेशन्स असताना हाऊ कॅन यू गिव्ह अ गुड हेअर ग्रोथ hmm. टू अ पेशंट पण आत्ता जर बघायला गेलं तर खूप ट्रीटमेंट्स आहेत खूप मॉलिक्युल्स फॉर्म्युलेशन्स आहेत जर तुम्ही रेग्युलरली ते वापरलं तर इन अ इयर्स टाईम आय कॅन अश्युअर द पेशंट आय मे नॉट गिव्ह इम हंड्रेड पर्सेंट इम्प्रुवमेंट आम्ही डे वन पासून सांगतो पेशंट जर झालं तर इट्स वंडरफुल बट आय कॅन गेट युअर हेअर बॅक फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट बियॉन्ड दॅट इट्स युअर लाख कुठच्या स्टेपला म्हणजे फर्स्ट टू मध्ये हां फर्स्ट टू एट मध्ये जर मी अप टू फाईव्हला जर मी अप टू थ्री ग्रेड थ्री ग्रेड फोरपर्यंत फक्त मी लोशन्स आणि वापरलं ना नीट तरी मला पूर्ण केस परत येऊ शकतात बियॉन्ड दॅट थ्री टू फाईव्ह म्हटलं तर मला थोडे इंटरव्हेन्शन्स करावे लागतात ॲज अ डॉक्टर म्हणजे मी त्यांना लोशन देणार घरी लावायला आणि ला, क्लिनिकमध्ये दे पण त्यांना बोलवणार की बाबा रे हे थोडे ट्रीटमेंट्स मिझोथेरपी मग पी आर पी मग ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट हे असे थोडे ट्रीटमेंट्स आहेत आम्ही पेशंटना सांगतो की रेग्युलरली तुम्ही क्लिनिकला या करा आणि जा आफ्टर सिक्स इज द मेन थिंग म्हणजे आफ्टर सिक्स काय असतं की मोस्ट ऑफ युअर हेअर इन द फ्रंट हॅव गॉन ऑर त्या सम अमाऊंट ऑफ हेअर इन द फ्रंट सम अमाऊंट ऑफ हेअर इट द बॅक अँड यूअर लॉस्ट म्हणजे टेम्पोरल जे बॉल्डिंग म्हणतो ते सुरू झालेलंच असतं अशा पेशंटमध्ये इफ इट इज सिक्स गोईंग इन टू सेवन आम्ही त्यांना हेअर ट्रान्सप्लांटच सांगतो बट सिक्स स्टेबल तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही एक चान्स तर घेऊन बघा इन नॉर्मल आपल्या क्लिनिक म्हणजे क्लिनिकल इंटरव्हेन्शन्सने तर त्याच्याने होत असेल वेल अँड गुड नाहीच होत असेल तर वी गो टू हेअर ट्रान्सप्लांट ना सो देअर देर इज अ ग्रे एरिया ओव्हर देर आर सर्टन पेशंट असतील की नको डॉक्टर आय डोंट मला ते नाही करायचं सर्जरी बघितली त्यांचे चेहरे सुजलेले वगैरे नंतर बघितलं इमिजिएटली सर्जरी नंतर तुम्ही काही केलं तर थोडं हे होणार बटर दोन तीन वेळा करावी लागते ना तिकडे असं काही नसतं डिपेंडिंग अपॉन किती तुम्हाला हेअर ग्राफ्ट लागतील असं काही नाही आहे की दोन तीन म्हणजेच हां पण खूप जर हेअर लॉस असेल खूप ग्राफ्ट असतील तर जनरली एक फिज हेअर ट्रान्सप्लांट सर्जन काय म्हणतो की आपण आधी एवढं करू मग नेक्स्ट टाइम एवढं करू कारण का तेवढं तुम्हाला ग्राफ्ट पण तर काढायचे आहेत ना पण ती धोकादायक नाही आहे सर्जरी एक्सपिरियन्स हँड्समध्ये नाही आहे तुम्ही कोणाकडे करून घेतलं तर मग ऑफकोर्स धोका आहे त्याच्यात आहे ना कारण का हेअर ट्रान्सप्लांट म्हणणारे टेक्निशियन्स पण आहेत सर्जन्स पण आहेत खूप खूप लोक स्वतःला हेअर ट्रान्सप्लांट सर्जन्स म्हणतात म्हणून अगेन तिकडे एक्सपिरियन्स लोक प्रॉपर टीम एनेस्थेटिस टेक्निशियन्स ते सगळे लागतात एकत्र सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही तुमचं पूर्ण चा पूर फेस केस म्हणजे सगळं यु आर गिव्हिंग युअर एंटायर बॉडी टू दॅट सर्जन तेव्हा जरा विचार करून द्यावा इज वॉट आय ऑलवेज वेज टेन एक दुसरा वेगळा प्रश्न तुम्ही ॲक्नेबद्दल मगाशी बोललात तर ॲक्ने बद्दल एक पूर्वी म्हणजे मी लहान होतो तेव्हा अशी एक हे होती की फोडायचे म्हणजे आम्ही आम्ही पण फोडले आणि आल्यावर फोडायचे तर इज इट हार्मफुल की ते नंतर लॉंग टर्म मध्ये चेहरा खराब होतो त्याने की तुम्हाला एकही डाग नाही राहिला नाही मला एक वेगळा डाग राहिला पण त्याच्यावर मी येणार आहे तो पण एक इश्यू आहे आणि तो तुम्हीच सॉल्व्ह करता पण मी त्याच्यावर नंतर येतोय असा प्रकार आहे so, आपण हात नाही लावायचं तो येतो तो जातो त्याला आपण ॲक्च्युली काही क्रीम्स पण नाही लावलं ना आणि तुमची इम्युनिटी चांगली असेल तुमचं बाकीचं स्किन केअर चांगलं असेल तर ॲकने येतो ॲकने जातो पण खूप इन्फेक्टेड पिंपल जर असतील जर तुमचे हॉर्मोन्स त्याला साथ देत नसतील तर अॅक्ने एकदम वाढायला लागतो सो so, फोडणं इज अ व्हेरी रॉंग थिंग कारण का ॲकने खूपदा त्रास देत नाही ॲक्ने जे कॉम्प्लिकेशन्स आहेत mm -hmm. ना ते त्रास देतात आम्ही कित्येक पेशंटना सांगतो चार पाच ऍक्ने आले काही नाही रे बाबा हे क्रीम लाव निघून जाईल म्हणजे कित्येक पेशंट आम्ही मेंटेनन्समध्ये में दे पण देतो की तू यंग मुलगा मुल आहेस यंग मुलगी आहेस हॉर्मोन्समुळे तुला पिंपल्स येणार आहेत हे क्रीम लाव पिंपल्स जातील पण ॲकणेचे कॉम्प्लिकेशन म्हणजे फोडल्यामुळे ते जे मार्क्स राहतात किंवा जो खड्डा होतो दॅट इज ट्रबल सम टू द पेशंट सो ते नको व्हायला म्हणून आम्ही ॲक्ने ट्रीट करतो ॲक्ने ऐकण्यासाठी कधीच ट्रीट केलं जात नाही कच्या कॉम्प्लिकेशनसाठी आम्ही ट्रीट करतो मी दुसरा एक प्रश्न विचारतो तुम्ही मला डागाबद्दल इथे एक माझ्या खड्डा आहे बघ हा खड्डा मला कांजिण्या झाल्या होत्या हो। आणि ती पहिल्या म्हणजे मला डर्माटॉलॉजिस्ट कोणतरी मित्र आहे तो मला भेटायला आला लगेच त्यांना त्याने ते सांगायच्या फोडू नको असं सांगायच्या अगोदर एक फोडली त्याचा हा खड्डा आहे जसं पूर्वी देवीचे खड्डे अख्ख्या चेहऱ्यावर असायचे तसा तो कांजिणीचा खड्डा राहिला तर कांजिण्यांचा लाँग टर्म मध्ये जाऊन एकदा माणसाला नागिण होते असं मला मला स्वतःला झालीच होती त्यामुळे आणि त्यामुळे मला माहिती आहे की ती हो ते आहे म्हणजे मूळ त्याचा दबून राहिलेला विषाणू परत उफाळून येतो त्याच्यावर आता इंजेक्शन आलेलं आहे हो पण मला एक सांगा की एकदा नागिण झाली म्हणजे हे मला लिटरली मला स्वतःला पण विचारायचं एकदा नागिण झाली की परत नागिण होण्याचा संभव असतो का जनरली नाही तुम्हाला एकदा नागिण झाले की ते परत होत नाही पण पोस्ट कोविड का काळात आम्ही बघतोय की हर्पीज झोस्टरचे इन्सिडन्सेस जरा वाढतायत आता कोणाला ते रिकरन्स होईल ते सांगता येत नाही पण मोस्टली डायबेटिक लोकांना किंवा जे लॉंग टर्म अँटीबायोटिक्सवर आहे ज्यांची इम्युनिटी एकदम कमी झालेली आहे किंवा आपले एच आय व्ही एड्स पेशंटना त्यांची खरीच इम्युनिटी कमी आहे किंवा कॉम्प्रोमाइज्ड पेशंट्सना हर्पी झोस्टरचे अटॅक्स परत येऊ शकतात सो हे जे वॅक्सिन तुम्ही म्हणताय इट इज रिअली गुड आणि मोर देन द हर्पीज पेशंट हिमसेल्फ त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ते, लोका ते इम्युनिटी पण देते ना सो दॅट वॅक्सिन जे आता आलं इट इज क्लेमिंग की ट्वेंटी इयर्स इम्युनिटी आहे पण ते पन्नास वर्षाच्या लोकांनी घ्यावं का कारण त्याच्या आधीच्या लोकांचे स्टडीज झाले नाही आहेत मोर इयर्स इयर्सच त्यांचं वॅक्सिन प्रोटोकॉल वेगळे होते ते लहानपणी त्यांना वॅक्सिन द्यायचे ना त्याचा प्रोटोकॉल वेगळा होता लेस दॅन फिफ्टी इयर्स मध्ये सो इन नेक्स्ट फ्यू इयर्स यू विल की हा बिलो इयर्स बिलो थर्टी इयर्स पण घेऊ शकतात या संपूर्ण स्किनच्या म्हणजे आपण जे अगोदर बोललो त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरला ब्राईटनेस तर काही चेहरे असतात ना ते म्हणजे तुम्हाला आल्यावर ही केम ही सॉ अँड ही कॉंकड असं नसतात तर त्याच्यात काय कमी असतं तसं मला वाटतं तेज कमी असतं असं आपण जनरल बोली भाषेत बोलताना म्हणतो म्हणजे ज्याला ब्राईट म्हटला ते तेज नाही ते चेहऱ्यावर तर औषधोपचाराने तेज आणता येतं का चेहऱ्यावर का नाही ब्राईटनेस पेक्षा मी त्याला ग्लो म्हणेन ग्लो ओके कारण का ब्राईटनेस म्हटलं तर पळत आपण त्या ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये जाऊ सो ब्राईटनेसच्याऐवजी ग्लो ग्लोईंग स्किन हे सगळ्यांना आवडतं आणि ते ग्लो मिळवण्यासाठी जनरली आम्ही अँटीऑक्सिडंट्स देतो पेशंटना कारण काय होतं आपण बाहेर जातो आपण काम करतो आपण उन्हात फिरतो आपण ट्रेनमधून जातो सो so, कॉन्स्टंटली आपल्याकडं आपल्या पोल्युशन कॉन्स्टंटली हे काय ना काहीतरी आपल्या स्किनवर पडत राहतं त्याला डॅमेज होत राहतं तर so, ते डॅमेज कसं काढायचं आपल्या स्किनला आपल्याला क्लेन्स करून इंटरनली सो so, आम्ही अँटीऑक्सिडंट्स हा या गोळ्या देतो इट इज अगेन म्हणजे त्याला इतकं मिसयूज केलेलं आहे आय व्ही गोर होण्याचं आय व्ही नोबडी कॅन बिकम फेअर तुम्हाला तुमचं नॉर्मल कलर परत मिळू शकतं ना, ना आधीचा कलर मी कित्येक पेशंटला सांगते की तुम्ही मिररच्या समोर उभे राहा आणि फक्त शर्ट खाली करून बघा तुमच्या मानेचा कलर काय तुमच्या छातीचा कलर काय तो कलर मी तुम्हाला चेहऱ्याला आणून दिला म्हणजे मी मिळवलं माझं आय आय एम द विनर सो अँटीऑक्सिडंट्स हे ते नॉर्मल कलर तुमचा आणायचा प्रयत्न करतात ना त्यात सुपर सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज म्हणून आहे बीटा कॅरोटीन्स आहेत ग्लुटाथिओन आहे सो असे वेगळे वेगळे प्र प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्याने जो टॅन झालेला चेहरा आहे जो असा थकलेला चेहरा आहे त्याला ते फ्री रॅडिकल जे त्याला मारून टाकतं नॉर्मल तुमचा ग्लोईंग चेहरा परत येऊ शकतो सो ग्लो इज द फॅक्टर आणि गोरेपणा हा हा मी प्रश्न द्यास अ व्हेरी थिन लाईन बिटवीन गोरेपणा आणि ग्लो पण मग गोरेपणाची जेवढी एवढी क्रीम्स मार्केटमध्ये खपली जाते त्याचं मार्केट म्हणजे प्रचंड मोठं मल्टीमिलियन डॉलर आणि पुरुषांसाठी आता वेगळी क्रीम आलेली आहे तर मला असं सा सांगा की ती वापरणं योग्य आहे का म्हणजे खरंच माणूस ब्लीच होतो का त्याने माणूस थोड्या क्रीम्स मध्ये ब्लिचिंग एजंट्स असतात आणि लॉंग टर्म यूज ऑफ ब्लीच इज ओन्ली वी गोइंग टू डॅमेज युअर स्किन म्हणजे शॉर्ट मध्ये म्हणायला गेलं तर बट खूप सारे हे ब्राईटनिंग एजंट्स किंवा ग्लोईंग एजंट्समध्ये डीपिगमेंटिंग एजंट्समध्ये नॅचरल डीपिगमेंटिंग एजंट्स असतात जसं की आपलं कोजिक ॲसिड आर्ब्युटिन हे चांगले आहे ते नॅचरली अवेलेबल इन मार्केट आहे हे तुम्ही लॉंग टर्म तरी वापरलं तरी काहीही त्रास होऊ नाही शकत बट हा ब्लिचिंग एजंट्स म्हणजे कसं की हायड्रोक्विनोन असो किंवा टू सम एक्स्टेंट स्टिरॉइड्स पण वापरले जातात म्हणजे मेनी ऑफ द तुम्ही कधी बघितलं की एक मुलगा एकदम काळा 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 आणि एकदम तीन महिन्यात काहीतरी क्रीम लावून गोरा झाला आहे हे ब्लिचिंग एजंट्समुळे हे स्टिरॉइड वापरल्यामुळे सो दे दोज एजंट्स आर रिअली हार्मफुल कारण का द मुमेंट ही स्टॉप्स दॅट क्रीम परत त्याची स्किन अशी काळी घाण पातळ असं विचित्र काहीतरी होतं सो नॅचरली ऑकरिंग जे डीपिगमेंटेड डीपिगमेंटिंग एजंट्स असतात जसे की कोजिक ॲसिड आरब्युटीन दे आर व्हेरी गुड अँड दे आर व्हेरी नाईस टू द स्किन व्हेरी सटल टू द स्किन बट हे जे ब्लिचिंग एजंट्स असतात जसे की हायड्रोक्विनोन स्टिरॉइड गुड फॉर दुसरा एक छोटासा प्रश्न अतिशय महत्वाचा की डिओडरंट मार्केटमध्ये मा येतात डायरेक्ट ऑफकोर्स केमिकल्स असतात ते, ते काय मोठं हे नाही आहे की बाल्याचा रस काढून ठेवलाय असं तर केमिकल असतं आणि डायरेक्ट तुम्ही स्किनला बरेच लोक लावतात आता माझं स्वतःच म्हणायचं तर मला स्वतःला वासाचीच ऍलर्जी आहे म्हणजे कुठच्याही प्रकारच्या आर्टिफिशियल त्यामुळे मी परफ्युम किंवा डिओडरंट किंवा काहीच वापरू शकत नाही पण नाई नाईन पर्सेंट लोकांना अलर्जी वगैरे काही नसते नाही नाही असते ना असते कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टर्जी डर्मेटायटिस किंवा कॉन्टॅक्ट इरिटन डर्मेटायटिस टू फ्रेग्रन्स हे भरपूर लोकांना त्यांना माहीत नसतं वाटतं ते माहीत नसत माहित नसतं किंवा जे छोटे बच्चू असतात आमच्याकडे एटॉपिक डर्मेटायटिस त्यांना आम्ही आधीच सांगितलेलं असतं इनफॅक्ट त्यांच्यासाठी तर फ्रेग्रन्स फ्री क्रीम्स असतात फ्रेग्रन्स फ्री क्रीम्स फ्रेग्रन्स फ्री सोप्स त्यांना इनफॅक्ट कधी असं म्हणजे तेच एटॉपिक बेबीज जेव्हा मोठे होतात थोडेफार अलर्जीज तर असतातच कारण का त्यांची स्किन खूप सेन्सिटिव आहे सो त्या लोकांना आम्ही रिटरली असं सांगतो आणि डिओड्रंट तर मारायला डिओड्रंटपेक्षा परफ्युम तर लावायला पाहिजे कारण का त्यांना पुढे सोसायटीमध्ये जायचं आहे कामाला जायचं आहे स्वेटमुळे घाण वास येऊ शकतो सो त्या पेशंटना आम्ही काय सांगतो की जो घालायचा शर्ट आहे तो बाहेर काढून ठेव त्याच्यावर तू परफ्यूम लाव डिओज इज समथिंग दॅट मोस्ट ऑफ द डेमेटॉलॉजिस्ट डू नॉट रेकमेंड ओके अँड स्पेशली कॉन्टॅक्ट डिओ ते रोल सगळे असतात नो दे आर रिअली बॅड स्किन काळी होऊ शकते इरिटेशन होऊ शकतं सो वी डोंट रेकमेंड दॅट पण फॉर दोज पीपल हू नीड टू अप्लाय परफ्युम्स आम्ही काय सांगतो तुम्ही घालणार आहात त्या दिवशी ते कपडे काढून बेडवर ठेवा किंवा हँगरला लावून ठेवा तिकडे परफ्यूम लावा ला। जा आंघोळीला जेव्हा ते परफ्युम सुकतं त्यानंतर ते, ते कपडे घाला तेव्हा ते इरिटेशन खूप कमी होतं सो वी गिव्ह दॅम वेज इन विच वी कॅन यु नो हँडल दॅट प फ्रेगरन्स बट थोड्या लोकांना खूप सेन्सिटिव्ह स्किन असते ते पण चालत नाही मी शेवटचा अगदी साधा प्रश्न विचारतो एकदम साधा की ज्यांना अफोर्ड करता येत नाही असे लोक सुद्धा आपल्याला आनंद सुंदर दिशावण्याचा प्रयत्न करतात तर मार्केटमध्ये सगळ्यात पॉप्युलर असलेली गोष्ट म्हणजे टाल्कम पावडर टाल्कम पावडर खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते भारतामध्ये तर ता टाल्कम पावडर प्रचंड मी लहानपणी फक्त आम्हाला टाल्कम पावडरच माहिती होती आणि त्यात ते फूल यायचं आणि ते टाल्कम पावडर मुलांपासून पावड सगळ्या मोठ्या माणसा सगळ्या घरात वापरायचे टाल्कम पावडर ही उपयुक्त स्किनसाठी खरंच आहे का चेहऱ्यासाठी का टाल्कम पावडरने नुकसानच जास्ती होतं असं नाही आहे टॅल्कम पावडर हे सॉफिस्टिकेटेड वेमध्ये बघायला गेलं तर आपलं फाउंडेशन नंतर जे पावडर वापरतात तेच आहे ना सो so, टॅल्कम पावडर फॉर अ पुअर पर्सन इज नॉट अ बॅड थिंग इफ द स्किन कॅन टेक इट त्या स्किनला ते सूट व्हायला पाहिजे दे कॅन अप्लाय टॅल्कम पावडर इनफॅक्ट मेनी अ टाइम्स आम्ही पेशंटना देतो ने नॉट टू लुक ब्युटिफुल किंवा हे त्यासाठी बट वी यूज टॅल्कम पावडर वी टेल पेशंट आम्ही फंगल पेशंटना तर प्रिस्क्राईब करतोच ना सो आय वुडंट से टॅल्कम पावडर इज अ बॅड थिंग इफ इट इज सुटिंग युअर स्किन प्लीज गो अहेड अँड यूज इट फक्त फाउंडेशन क्रीम्स फक्त आपले ते मेकअपचे प्रोडक्ट्स तेच चांगले आहेत असे दॅट्स नॉट द थम रूल जर तुम्हाला टॅल्कम पावडर सूट होत आहे लावा ना काय प्रॉब्लेम आहे त्यात अजून आता हा प्रश्न विचारला म्हणून एक लास्ट उपप्रश्न विचारतो की आ, आज जगामध्ये हो सर्वात जास्त मोठं मार्केट जर कशाचं असेल तर मेकअपच्या सामानाचं आहे मग ते स्त्रियांसाठीच्या लिपस्टिकपासून फाउंडेशनपासून त्याच्यावर मला एन नंबर ऑफ गोष्टींची नावच माहीत नाही आहेत पण ते लावतात काहीतरी असं मोठ्या बॉक्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात मी स्वतः शूट जेव्हा सुरू करेल म्हणजे ज्या कित्येक वर्षापूर्वी जेव्हा पहिलं शूटिंग केलं तेव्हा ते साऊथ इंडियन चॅनल होता त्यांच्याकडे मेकअप पण असायचे आणि ते डायरेक्ट पहिले रंग म्हणजे असं कलरच करायचे आणि मग एक 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 थर लावून शूट आतला मी म्हणजे मा, माझा मारुती व्हायचा की ज्याला लेप लावून लावून आतमध्ये मी कोण आहे हेच मला कळायचं नाही खरं मला त्याला खूप त्रास व्हायचा पण मला सांगता येत नाही कारण त्यांनी ते कॅमेराला सूट व्हायचं वगैरे असं त्यांचं मत होतं आणि anyway, नंतर कॅमेरे खूप बदलले तंत्रज्ञान बदललं आणि मीही बदललो आणि चॅनलही बदलले पण मला सांगा की मेकअपमध्ये डूज आणि डोंट्स काय आहेत तेच मेकअप वापरा जे तुम्हाला सूट होते आहे डोंट आउट फॉर ब्रँड्स फर्स्ट सेकेंडली स्किन टाईपवरती मेकअप असतं तुम्ही कुठलाही तुमच्या मैत्रिणीला सूट होतं आहे म्हणून तुम्हाला सूट होणार असं नाही आहे सो लुकआउट फॉर युअर स्किन टाईप सी की तुम्हाला हे सूट होणार आहे हे तुमच्या कॉम्प्लेक्शनला सूट होणार आहे हे तुमच्या स्किन टेक्शरला सूट होणार आहे ह्याच्याने तुम्हाला ॲलर्जी होत नाही आहे ना कारण का तुम्ही चांगल्यातलं चांगलं ब्रँड वापरलं तुम्हाला त्याची पण अलर्जी होऊ शकते सो मेकअपमध्ये यू हॅव टू खूप ट्रायल्स करावे लागतात म्हणजे तुम्ही यू हॅव टू कीप ऑन टेस्टिंग युअर सेल्फ की हे मला सूट होतं हे मला सूट होत नाही सो दॅट अप अ गुड मेकअप थर्ड ॲज अ डोमेटॉलॉजिस्ट शेअरिंग ही गोष्ट मेकअपमध्ये नाहीच ना करायची अच्छा कधीच नाही करायचे कारण का स्किनमध्ये असे छोटे छोटे स्किन डिझिजेस आहेत जसं सिम्पल व्हायरल इन्फेक्शन म्हणजे मी बघितलंय चार मुली फ्रेंड्स आल्या तिघांनाही आपल्या चारिंनाही व्हायरल इन्फेक्शन का कारण का पहिलेला झालेलं तिचंच मेकअप तुम्ही वापरला तिचंच मेकअप तिने वापरलं इज लॉट ऑफ कंटॅमिनेशन दॅट इज हॅपनिंग इन मेकअप आणि ते त्यांनी लावलं ला आणि ला ते त्यांना हे होऊ शकतो सो so मेकअप जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार असाल सिट विथ अ गुड एक्स एक्सपिरियन्स मेकअप आर्टिस्ट त्यांना विचारा की माझ्या स्किनला काय सूट होईल कारण का त्याने त्याचा तो अभ्यास केलेला आहे ना मेकअप आर्टिस्टने नीट अभ्यास करून की या स्किनला हे सूट होईल हे या ओकेजनलाच पाहिजे मेकअप ऑफकोर्स कारण त्या स्किनला ब्रीद करायचंय आहे म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट असं लावून लेअरिंग 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 केलं आणि त्या तुमच्या नॉर्मल स्किनला ब्रीदच करायला दिलं नाही तर मग तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स होणारच आहेत तुम्हाला ॲलर्जीज होणारच आहे तुम्हाला पिंपल्स येणारच आहेत ब्रीथ, ब्रीथ मी मला स्किनला ब्रीथ करण्यावर मला एक प्रश्न सुचवला तेवढा मी विचारतो की लहान होतो मी तेव्हा कोकणात होतो म्हणजे राहायचो तिथे मी आम्ही बघायचो की उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्या मुलांना घामोळ यायचं हां आणि आता मला कित्येक वर्षात घामोळं आलेलंच नाही इथे आल्यानंतर आता घामोळं आणि घामाचं प्रमाण याचं काही संबंध आहे का आणि म्हणजे ते नेमकं काय आहे आणि त्याच्यावर नंतर पूर्वी तर टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टाइजमेंट्स याच्या ही पावडर मारा आणि ते काटे दाखवायचे घामोळ्याचे आणि त्याच्यावर बरं होतं पण नंतर ते ऍडव्हर्टाइजमेंट पण आता गायब झाल्या म्हणजे तशा येत नाही त्याचा अर्थ त्याला मागणी नसावी त्याच्या मागचं काय आहे म्हणजे सायन्स फर्स्ट म्हणजे अजूनही लोकांना घामोळ्या होतात पण काळ तो वेगळा होता त्या काळात समर वेकेशन मध्ये सगळी मुलं खाली जायची खेळायची आत्ताच्या काळात तुम्ही मुलांना बघता खाली जाऊन खेळताना hmm. तुम्हाला एसी पाहिजे तुम्हाला कोल्ड कोल्ड एन्व्हायरमेंट पाहिजे मग कुठून घामवण्यात येणार आहेत हा पण अजूनही गावात जर तुम्ही बघितलं ती मुलं बाहेर जातात खेळतात उन्हात पाण्यात सगळीकडे जातात त्यांना होतात आम्ही इन्फेक्शन इन्फेक्शन नाही एक स्किनचं रिॲक्शन आहे हिट हिटला सो इट आय वुडंट कॉल इट अ इन्फेक्ट म्हणजे मी हात घामणं हात होतो तर मला नाही होणार आहे बट काळ बदलला आहे लोकांची वृत्ती बदलली आहे आपल्याला समर व्हेकेशन म्हटलं की आपण व्हिडिओ गेम्स कम्प्युटर समोर बसतो व्हिडिओ गेम्स खेळतो पुस्तकं वाचतो म्हणजे लाईफस्टाईल सो दिस इज अ चेंज इन लाईफस्टाईल सो आताचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ना आता आपण लॅपटॉप समोर बसून आपण काळे होतोय ना आता कॉन्स्टंट स्क्रीन एक्सपोजर मुळे आपण व्हिजिबल लाईट ही गोष्ट कधी विचार केलेली का आपण कोविडच्या आधी होती पण विचार कधी केले नव्हती म्हणजे कित्येक वेळा आम्ही कोविड नंतर बघितलं की जे लोक वर्क फ्रॉम होम करत होते ते सर्वात काळे होऊन बाहेर निघाले आणि hmm. जे लोक बाहेर जाऊन कामं करत होती ते लोक मस्त मस्त चांगले स्किन त्यांची होती सो आर लाईफस्टाईल हॅज चेंज आर रिक्वायरमेंट हॅव चेंज पण त्याच मुलांना परत तुम्ही टाका सांगा येणार शेफाली तुम्ही इथे आलात आणि म्हणजे एवढ्या वेगळ्या वेगळ्या खर तर आपण फक्त वरवर स्पर्श केला खरं त्याच्या खाली इतकं सायन्स आहे कि की कित्येक एपिसोड होऊ शकतील याचे परंतु जे काही तुम्ही बेसिक सांगितलं तेवढं जरी लोकांनी लक्षात ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्या डॉक्टरना अप्रोच केलं तरी ते खूप फायद्याचं होऊ शकतं तुमचे मी स्वतः इथे आल्याबद्दल खूप आभार मानतो थँक्यू धन्यवाद